नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी विनोद घोले आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आपला महत्त्वाचा विषय व या ठिकाणी आपण मी जी तुम्हाला दाखवत आहे ते गव्हाचं पीक तर या ठिकाणी ह्या गव्हाच्या पिकामध्ये याविषयी जी तुम्हाला माहिती द्यायची झाली तर आता तुम्हाला दिसताना गव्हाचं पीक अतिशय सुंदर दिसत असेल आता या ठिकाणी हा जो गव्हाचा प्लॉट आहे तो एकंदरीतरित्या व्यवस्थित आलेला आहे व या ठिकाणी गव्हाच्या ओंबीचा विचार केला तर गव्हाची ओंबीसुद्धा चांगली पडलेली आहे गव्हाची ओंबीसुद्धा चांगली पडलेली आहे व या ठिकाणी गहू एकंदरीत्या चांगला आलेला आहे परंतु या ठिकाणी या गव्हामध्ये विशेष सांगायचं झालं तर या ठिकाणी हा जो गहू आहे तो पेरून न करता या ठिकाणी आपण नांगरणी वगैरे सर्व व्यवस्थित करून सरी टाकलेली आहे व सरी टाकून नंतर त्यावरती हाताच्या साहाय्याने आपण गव्हाची लागवड केलेली आहे आता या ठिकाणी तुम्हाला सरी दिसत असेल बघा ह्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये नीट पाहतो मी या ठिकाणी गव्हाची डोबून केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी गहू डोबून केल्यामुळे काय होतं व सरी टाकल्यामुळे गव्हाच्या पिकामध्ये दे पाणी देण्यासाठी सोपं जातं म्हणजे व्यवस्थितरित्या आपण पाण्याचं नियोजन करू शकतो गहू लागवड केल्यापासून जेव्हा गव्हाचा फोटवा होत असतो वीस ते एकवीस दिवसानंतर गव्हाची लागवड केल्यापासून किंवा पेरणी केल्यापासून आपल्या गव्हाचा फोटवा होतो अशा गव्हाच्या अवस्थेमध्ये आपण युरियाचा फक्त एक डोस दिलेला आहे पंचवीस दिवसाच्या आसपास तर यानंतर पुन्हा या गव्हाच्या पिकाला कोणतंही खत दिलेलं नाही फक्त पाणी वेळेवरती दिलेलं आहे पाणी वेळेवरती दिल्यामुळे या ठिकाणी आपलं गव्हाचं पीक जे आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या सुंदर व चांगलं आलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपण गव्हाचे पीक हे सरीवरती लावल्यामुळे या ठिकाणी आपण पाणी व्यवस्थितरित्या टायमावरती देऊ शकतो व पाण्याचं नियोजन अतिशय चांगलंच झाल्यामुळे या ठिकाणी गव्हाचं आपलं पीक चांगलं आलेलं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण प्लॉट दाखवतो त्याआधी तुम्ही बघून घ्या की सरीवरती गव्हाचं पीक नेमकं कसं लावलं आहे यामध्ये काही ठिकाणी मो ज्वारीचे मोठ टाकलेले आहेत हे हे सुद्धा तुम्हाला दिसू शकतील म्हणजे अशा रीतीने आपलं गव्हाचं पीक आहे आणि हा जो तुम्हाला संपूर्ण दिसत आहे तो एकंदरीतरित्या एक आपला संपूर्ण गव्हाचा प्लॉट आहे बघा अशा रीतीने आपला गव्हाचा प्लॉट आलेला आहे आणि या ठिकाणी गव्हाचा फोटवासुद्धा चांगला झालेला आहे हे पहा तुम्ही गव्हाचा फोटवासुद्धा एकंदरीतरित्या चांगला झालेला आहे अतिशय सुंदर गव्हाचं पीक आलेलं आहे तर या ठिकाणी गहू गो कसा वाटला कमेंट ते कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा व गव्हाचं पीक कसं आलेलं आहे तेही सांगा कारण हा जो गहू सध्या तुम्हाला दिसत आहे हा चिकाच्या अवस्थेमध्ये आलेला आहे आता यानंतर याला एक पाणी दिल्यानंतर गहू निघून जाईल कारण यानंतर याची दाणे फुगून आपली चांगला गहू येईल या ठिकाणी सध्याला जे तुम्हाला गव्हाचं पीक दिसतंय हे चिकाच्या अवस्थेमध्ये आहे जर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फक्त हे गव्हाचं पीक कशा रीतीने आलेलं आहे हेच तुम्हाला दाखवायचं होतं व या ठिकाणी नियोजन सरीवरती कसं केलेलं आहे हे आपण तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवलेलं आहे सरीवरती म्हणजे सरीवरती केल्यामुळे या ठिकाणी आपण पाणी देऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे बा अशा रीतीने एकंदरीतरित्या सर्व चांगले आलं आहे शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवरती नसलं तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद